दगड लय उडतायत आणि बघा उडायला आले तर ते बघा तेव्हा अरे ढोक समोर जबरदस्त एक नंबर इकडे बघा जबर अरे हे किती जवळ अरे तर मित्रांनो आज आपण खूपच वेगळी पद्धत पाहणार आहे मासेमारीची आणि आता बघा आपण लोकेशनवर आलो आहे बघा एकदम भारी लोकेशन आहे मित्रांनो जबरदस्त आणि या दादांकडे आलो आहे आपण हे बघा आता त्यांचे ऑलरेडी काम पण चालू झालं आहे तर हे बघा आपण हा कासरा दादा तुमचं नाव संतोष वागसकर संतोष वागसकर या दादा हे दादा आपल्याला एक जबरदस्त पद्धत दाखवणार आहेत मासे पकडण्याची आणि हे बघा मासे पकडण्यासाठी काय आणलं बघा कासरा आणलाय आपण दोरी दोरी हा अशी विशिष्ट दोरी आहे का अशी हीच दोरी लागते असं काही हा व्हाईट कलरचीच पाहिजे ना अशी सुती जेणेकरून पाण्यामध्ये ओले झाले की ती भिजली पाहिजे ओके भिजली की ती आपल्या वाळू पाण्याच्या पूर्ण खाली तळाने तळाने अशी चालली पाहिजे वाळूवरून ज्या टायमाला हे दोरी अशी चालत राहील ना जो राऊंड मारतो ना जो आपल्या सोबत मित्र असतो तो एक ठिकाणी माझ्या ठिकाणी असतो एक दोराचा टोक ओके आणि एक टोक दुसरा मित्राच्या हातामध्ये असतो तर तो ज्या टायमिंगला जातो ना आपण इथं या गुडघे एवढ्या पाण्यामध्ये एवढ्या पाण्यामध्ये इथं खड्डा करणार आपण एक खड्डा हाताने करायचा तिथं आपण तरी जास्तीत जास्त एवढा खड्डा खोल करायचा खोल करायचा खोल केल्यानंतर जे राऊंड मारून येतो ना आपला मित्र आपल्यापाशी येतो तर त्या सर्कल मध्ये जेवढे मासे असतात ना ते आपल्या खड्ड्यामध्ये येतात खड्ड्यामध्ये आले की मग ते आपण हाताने पकडायचे ना तिथे आपलं जाळं युज करायचं ना गळ युज करायचं फक्त आपण एकच फक्त युज करणार आहे हा जो सुती हे दोरे हाच फक्त युज करणार आहे बाळू दादा पण तयार झालंय मासे पकडायला की सोडायला अजिबात सोडायचं नाही मासा एक सुद्धा बरोबर का नाही यांनी सुद्धा ट्रेनिंग घेतलेली आहे मासे पकडायचे ते पण पकडणार तर मित्रांनो ही भन्नाट पद्धत आज आपण पाहणार आहे म्हणजे ऐकूनच असं खूपच वेगळं वाटतंय की फक्त एक साधा कासरा जो यूज करणार आहे एक दोरी जाड दोरी व्हाईट कलरची आणि ती यूज करून आपण मासे पकडायचे तर याच्यामध्ये कुठले आहे म्हणजे आपल्याला जाळं यूज करणार नाही किंवा काय नाही आणि हाताने मासे पकडणार आहे तर चला बघूयात म्हणजे खूप असं आताच इंटरेस्ट वाटायला लागला की बाबा काय असणार आहे तर चला बघूयात की कसं काय मासे पकडतायत जो आपला मित्र गोल राऊंड मारायला जाणार आहे तर आपण हा आहे ना हा रस्सीचे आहे ना तर एवढ्या एवढ्या अंतरावरती हा दगड हा असं बांधणार आहे आपण इथे जेणेकरून हा मित्र जेव्हा ओढन ही दोरी तर हा दगड पूर्ण खाली असं वाळूच्या सोबत असा घरगळत घरगळत खालून येईल म्हणजे ही रस्सी तळाने चालण्यासाठी तळण्यासाठी एका साईडला दगड बांधायचे जेणेकरून तुम्ही जरी अशी वरून ओढली जरी आपण अशी दोरी मित्रांनो अशी जरी वरून उडत चाललो ना तरी पण ही पण खालून येणार ना दगडामुळे खालून येणार तर हे बघा हे दगड असं बांधून घेत आहेत गाठ अशी मारतायत म्हणजे सुटून जायला नको परत पाण्यामध्ये परत दगड भेटायचं नाही बांधायला ते सुटलं की मग फेल जाणार डायरेक्ट ना हो तर मित्रांनो एकदम व्यवस्थित पॅक बांधून घ्यायचे आधी दगड
ही एकाच साईडला बांधायची आपल्याला का दोन्ही साईडला? एकाच साईडला. एकाच साईडला. दुसरा टोक आपल्या ह्या पायामध्ये इथे असणार खाली, म्हणजे जो खड्ड्याच्या शेजारी उभा राहिला असेल त्याच्याकडे का? नाही, जो खड्डा करणार आहे ना त्याच्या ह्या पायामध्ये इथे असते खाली. ओके. ती पूर्ण खाली असली इथे की आपण खड्डा करून असं थांबतो. ओके. तर मग ती खालच्या खालीच राहते ती, आणि दुसरा वाढणार असा खालून 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 ओढत आणतो. फक्त येताना हळूहळू हळूहळू जसं डायरेक्शन देईन तसं तसं ओळत ओळत त्याने आपल्या जवळ यायचं जिथं खड्डा केलाय तिथपर्यंत. त्या ठिकाणी म्हणजे असं गोल राऊंड होईल, गोल राऊंड या दोरीचा गोल राऊंड होईल, गोल राऊंड झाला पाहिजे. ओके. सटक आहे जरा, चल एकदा खाली उतरलो काय लय सटकतो या. आलो का आपण खाली वाटते? आता आलो. बरोबर. आता वाळू लागली पायाने. बघा आता खड्डा करायला लागले का तुम्ही तिथं? खड्डा करतायत बघा इथं पायाने. तिकडे बाळू दिसत असेल बरंच लांब, तिकडून आता बाळू दादा असं फिरत येणार आहे. आणि बघ इकडे आपण इथं खड्डा केला. दगड अडकल ते मधली बाळूदा करून बसली बघा. आणि तुम्ही रेडी आहेत का मासे पकडण्यासाठी? दगड हा म्हणजे असं खाली खाली राहिलं पाहिजे. लागला की पटकन मी ओपन करून ठेवणार आहे, पटकन ह्याच्यात ते टाकून लगेच दुसरा मासा काढा. ओके ओके ओके. बरं आपण असं खालतीच फिरून थांबणार आहे इकडं प्रवाहाच्या दिशेला असं काही नाही ना? ह्या साईडला तोंड करून असा जाऊन तो मासा माणूस आपला बाळूदादा असं जाऊन असं गोल राऊंड मारून असं इथं येणार आपल्या पशी येणार. ओके ओके ओके. थोडस लांब दादा अशी रस्सीदार टाईट अशी लांब जा तिकडून लांब सरळ जा असं लांब पुढे सरळ सरळ जा. धार लागली आता आपल्याला खड्डा दिसेल ना आता पाणी हे निघून गेले. हो आता खड्डा दिसेल पूर्ण पाणी. किती लांब गेलाय तो? तसंच करावं लागतं. ही दोन फीट गुडा लागलं मग असं दादा तुम्ही इकडे 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 असे मासे इकडे आणा. मासे उडायला लागले किती सारे द्यायचो गावत. जबरदस्त जबरदस्त मित्रांनो, जबरदस्त सीन आहे हा. आणि ही पद्धत पहिल्यांदाच बघत असाल तुम्ही. जबरदस्त मासे उडायला लागले बघा. सुरुवात तर झाले बघत हळूहळू. बाळू दादा किती लांब गेले तिकडे एकदम. आपल्या बस आहे ना जास्त उडत नाही पण तिकडे बाळू दादाकडे लय उडत आहेत. आणि बघा उडायला आले तर ते बघा तेव्हा अरे धोक समोर जबरदस्त एक नंबर. जबरदस्त उडतायत मात्र मास. आणि बघा आता इथं पकडणार ते दादा. जर आता लगेच आज पूर्ण राऊंड मारल्यानंतरच येतील ना मासे पण इथं? नाही यायला चालू करतो. हे काय जे घाबरतायत ते खा का? ओके. असं फिरून 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 यायचं बाळू दादा.
ओ तिकडं तिकडं बघा मित्रांनो, लांब तिकडं बघा, बाळूदादाकडं बाळूदादा थोडस इकडे ए इकडे 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 उडायला लागले मित्रांनो मासे. म्हणजे ना माशांना असं वाटतंय की जाळ ओढलं जातंय, असं जाळ ओढलं जातंय बरोबर ना दादा, जाळ ओढतंय असं वाटत असं माशांना त्याच्यामुळं. हा त्या भीतीने ते वरून उडत आहेत, त्या रस्सीच्या वरून उडत आहेत. आणि जे बाकीचे मासे मित्रांनो, जर काही मासे जे खड्डा केला ना त्याच्यामध्ये येणार होतं, कारण त्यांना असं वाटतंय की जाळ आहे बघा, आणि इकडं बघा कसं उडत आहेत मासे जबरदस्त. पाणी वाढायला लागलं का इकडे? वा इकडे 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 वा, मग या साईडला या थोडस. कॅच सुटला, कॅच पकडला होता पूर्ण. हे बघा समोर उडतोय बघा कस. अरे अरे अंग माझ्या, हा कॅच पकडो का असं डायरेक्ट मी. ओ हे बघा बघा कसले उडत आहेत बघा. हे तुम्ही दगडी का टाकताय तिकडं असं तिकडं? या साईडला इकडं मासा जातो, इकडे टाकलं की भिवून या साईडला जावा. ओके ओके ओके. हा म्हणजे इकडे पळणार मासा परत मागे पटपटी असं इकडून पटपटी. हा पाणी लय फास्ट वरतय. हा 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 पाणी धार आहे ना. ओ ओ आता ती दोरी पूर्ण ओढून घ्यायची ना आपल्याला. पायाला खेटून ओढ बघा, माहिती मासे त्या खड्ड्यामध्ये येतील. तू जाऊ नको तिकडे ना, थोडस मी मागे हो का थोडस. ओके ओके. नाही नाही त्याला जायचं, जागेवर गोळा कर, जागे ओढत राहा फक्त, अशी ओढत राहा फक्त, एका जागेवर सोड. निवळ पाणी जास्त असल्यामुळे ना उड्या मारून चाललेत, त्यामध्ये मासा येईना. ओके ओके. म्हणजे पाणी निवळ झालंय जास्त त्याच्यामुळे, त्यामुळे हे सहसा मारले ना चोप, तर आपण जेवढं संध्याकाळचे मारण तेवढा फायदा असतो, मग त्यांना दिसून येत नाही एवढं, उड्या मारून जात नाही जास्त. एवढं पाणी आता किती खड्डा आपला कमीत कमी एवढा पाहिजे. अरे बरंच खोल खरलाय की खड्डा, खड्ड्यामध्ये मासा आला की त्याला खेळता आलं पाहिजे खड्ड्यामध्ये, बाहेर गेला नाही पाहिजे. आणि खड्डा खणला हा खड्डा खाणल्यानंतर परत तो बुजून टाकायचा, जेणेकरून आपण जेव्हा परत येईल या खड्ड्यात मासे नाही येऊन बसावे परत. ओके. त्यामुळे खड्डा परत बुजून टाकला म्हणजे आपण ज्या ठिकाणी नवीन खड्डा करेल त्याच्यामध्ये मासे येऊन थांबतील. आपल्याला परत आल्यावरती कळणार नाही का कुठं नक्की खड्डा खणला होता आधी, तर त्यासाठी तो बुजवायचा ना. हा बुजवायचा. आणि दुसरीकडे आपण जेव्हा येणार तेव्हा नवीनच नवीन खड्डा करणार बरोबर. हा तर मित्रांनो पूर्ण दोरी आपली ओढून झाली, पूर्ण दोरी ओढून झाली खड्ड्यात, तर मासे काय आले नाही म्हणून मासे जबरदस्त उडत होते तुम्ही बघितले. चला आता दुसरीकडे करायचंय. आता पाणी पण थोडं जास्त ओढते पाणी. हा ना वरती येऊन देत नाही अजिबात. हा काय पाणी पण मित्रांनो थोडं जास्त आहे त्याच्यामुळे ना आपल्याला त्याच्यामध्ये तर मासे आले नाहीत. चला आता दुसरीकडे बघूयात लावून. मासे जरी भेटले नाही ना मित्रांनो तरी पण ही जी मजा आहे ना ही तुम्हाला मी सगळी दाखवतोय जबरदस्त. समोरून मित्रांनो बघतोय जबरदस्त मजा येते ते पाहायलाच, कारण हे मासे असे उडत आहेत आणि जबरदस्त नजारा आहे हा पाहण्यासाठी, पाहण्यासारखा. ओढायला लागले बघ तिकडे. हो रे हो इथं समोर. हा 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 आताच्या वेळेस थोडं कमी झाले, मग अशी लय लगेच उडाली होते. हा नाही आहेत उडत आहेत पण आज मग अशी लय जबरदस्त हे झालं, कारण आपण अचानक आलो ना मग अशी त्याच्यामुळे. ओके ओके ओके.
साईज हो ना किती मोठी कसले मोठे साईज चे मासे ये इकडे ये ये आपण आहे ना मित्रांनो दुसरी दुसरा वेळेला पण आपल्याला मासे म्हणजे खड्ड्यामध्ये आले नाही तर त्याचं कारण असं आहे की एकदम क्लिअर पाणी झाले म्हणजे एकदम निवळ पाणी झाले थोडंसं पाणी गढूळ पाहिजे किंवा एकतर रात्र पडत आलेली पाहिजे अंधार होत आला ना की हां कमी पाणी पाहिजे मेन महत्त्वाचं म्हणजे कमी पाणी पाहिजे आता बघ माझं आहे ना असं गुडघ्याच्या वर पाणी आहे पण गुडघ्यात त्याला पाणी पाहिजे म्हणजे मग त्याच्यामध्ये मासे येतात तर जो अनुभव होता मासे जो पाण्याचा मित्रांनो जबरदस्त होता तर आणि दुसरी गोष्ट मित्रांनो काय झाले की आपल्याला ना इथं दोनच वेळा म्हणजे फक्त आपल्याला तो जो चाप चाप म्हणतात त्याला तो चाप आपल्याला मारता आला म्हणजे ते तो कासरा फिरवता आला ॲक्च्युली झालं आहे का पाणी जास्त असल्यामुळे मित्रांनो आपण जो खालचा जो इकडे जो परिसर दिसतो याच्यामध्ये पण म्हणजे नॉर्मली ते दादा पकडत असतात मासे त्या पद्धतीने पण आपल्याला पकडता नाही आले चला बॅड लक आपलं मित्रांनो आपण नेक्स्ट टाईम परत याचा हा व्हिडिओ बनवूयात आणि बघूयात मासे पकडलेले देखील त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नक्की दाखवेल मित्रांनो चला तर भेटूत आता पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय काळजी घ्या सगळे आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला बाय बाय.